नमस्कार मित्रांनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता मी तुम्हाला अंधाराच्या सावल्या या जयवंत दळवींच्या कादंबरीचा भाग दुसरा वाचून दाखवणार आहे। जरूर ऐका, चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, कथा लाईक करा, शेजारचं बेलचं आयकन आहे, घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कथेचा किंवा कादंबरीचा भाग याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला त्या कथेचा त्या कादंबरीच्या भागाचा तुम्हाला आनंद घेता येईल, आस्वाद लुटता येईल। चला सुरू करूया। भाऊरावांच्या नमस्काराला दोघांनीही नमस्कार केला नाही, मान वर केली तर मुंगीचं मोजमाप चुकेल ना, हे असेच बसून असतात। राधानं भाऊरावांना विचारलं, हो का? डोक्याकडं बोट वाटोळं फिरवीत मॅड अशी त्यांनी खूण केली। तेवढ्यात बॅरिस्टर वरनं ओरडले, या 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 वर या भाऊराव वर या। भाऊराव भीत भीत वर गेले। चार पाच वर्ष तरी त्यांचं वास्तव्य तिथे ते आउट हाऊस मध्ये होत, पण एकदा इथे या माडीवर कधी गेले नव्हते, म्हणजे तसा कधी योगच आलेला नव्हता। मावशीबाई सुद्धा कधीही जात नसत, तिथे वास्तव्य फक्त बॅरिस्टरांचं आणि कामानिमित्त राघूचं आणि दत्तूचं येणं जाणं असे। आजच ते भव्य माडी पहिल्यांदा बघत होते, खालून माडीच्या भव्यतेची कल्पना येई, मात्र वर जाताच ती खूप ऐसपैस आणि भव्य वाटली। मोठ मोठ्या खिडक्या, खिडक्यांवर निळ्या आणि पिवळ्या रंगांची मोठी तावदानं, त्या खिडक्या नेहमी बंद असत, आज पहिल्यांदा उघडल्या होत्या त्यामुळे आतमध्ये उजेड पसरला होता। माथ्यावर रंगीबेरंगी काचेची झुंबर होती, त्यातच छोट्या छोट्या हंड्या होत्या, त्यात दिवे ठेवले तर आरास होईल, पण तशी आरास करण्याचा योग कधीही आला नाही। सबंद माडीवर पुस्तकांची कपाट आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या खुर्च्या होत्या, पाय सोडून बसायच्या खुर्च्या तीन चार होत्या, काही खुर्च्यांवर तर कोणीच कधीच बसलेलं नव्हतं। बैठकीच्या जागी माथ्यावर एक मुसळासारखा रंगीत आडवा खांब टांगलेला होता, त्या खांबापासून दोन तीन वीत रुंदीची मखमली झालर लोंबत होती। राधाचं झुमरावरनं प्रथम तिथे लक्ष गेलं, पण ते काय आहे हे नाही तिच्या लक्षात आलं। बसा बसा बसा, रावसाहेब म्हणाले, त्यांच्या दातात पाईप तसाच होता। एका नक्षीदार खुर्चीत भाऊराव बसले, खूप अवघडून बसले, असल्या श्रीमंती खुर्चीत ते पहिल्यांदा बसत होते। बसल्याबरोबर त्यांना उकडायला लागलं, कानशील गरम झाली। राधा खुर्चीच्या बाजूला उभी राहिली, बाजूला बसायला दुसरी खुर्ची होती पण ती नाही बसली, उभीच राहिली। बसा ना वहिनी बसा, असं म्हणत बॅरिस्टर बूट वाजवत पुढे गेले आणि त्याने ग्रामोफोन बंद करून टाकला। बैस ग, भाऊराव एकदम काहीतरी तुटल्यासारखं बोलले। ती गांगरून शेजारच्या खुर्चीत बसली, तिने एकदम दचकून पायात बघितलं, पायात पायताण तशीच आहे असं वाटलं होतं तिला। ती पुन्हा पुन्हा कोपराकडनं पदर ओढायला लागली, गांगरल्यामुळे तिला घाम फुटला, पण सवय नसल्यामुळे रुमाल आणायचा विसरली होती ती। आपल्या बरोबरीनं राधा खुर्चीत बसली म्हणून भाऊराव अस्वस्थ झाले, तेवढीच राधा सुद्धा। भीतीनं दोघांची कपाळं खूप गरम झाली, झामाचा रेवच फुटला। भाऊराव एकदा पायाकडं एकदा बॅरिस्टरांच्या तोंडाकडे बघायला लागले, क्षणभर बॅरिस्टर काही बोलेच नाहीत। भाऊरावांनी डोक्यावरची पगडी काढली, मांडीवर ठेवली आणि त्याच्यावर ताड 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 बोट आटत राहिले। राघू पंखा चालव रे, पाईपवर जळती काडी धरता धरता बॅरिस्टरांनी आज्ञा केली। पलीकडच्या दालनात भिंतीला टेकून राघू बसला होता, तो हातातली दोरी मागे पुढे ओढत राहिला, पायथ्यावरची मखमली झालर तशी मागे पुढे हलत राहिली। गार वारा सुरू झाला, बराच वेळ पाईपवर जळती काडी धरून भगभग श्वास घेत राहिले ते, आणि तसा श्वास घेता घेता टक लावून राधाकडे बघत राहिले।
त्यामुळे राधाला नजर उचलून वर बघणं कठीण झालं. भाऊरावांनाही काही बोलणं जमत नव्हतं. आपल्या बायकोकडे भाऊराव असे टक लावून बघतायत हे बघून ते स्वतःच ओशाळत होते. एक दोनदा ओशाळून फक्त पुसटस हल्ले. राघो तिला हात घेऊन ये रे. आतन मावशीबाईंचा आवाज आला आणि दोघांनाही एकदम सुटल्यासारखं झालं. जा जा तू आज जा. चटकन भाऊराव म्हणाले आज जा आणि मावशीबाईंना भेटो. राधा जवळजवळ धावतच गेली. ती आत गेल्याबरोबर भाऊरावांना आपल्या छातीवरचा दगड बाजूला झाल्यासारखं वाटलं. डोक्यावर घामाचा थर साठलाय याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी बोटानं चेहऱ्यावरचा घाम ओढला आणि बोट बाजूला झाडली. भाऊराव अहो रुमाल वापरावा. बॅरिस्टर पटकन बोलले. यावर भाऊराव फक्त ओशाळून हसले. भाऊरावांकडे रुमाल होता पण तो त्यांनी कोटाच्या वरच्या खिशात त्रिकोण करून शोभेसाठी लावला होता. वन थिंग आय मस्ट से. बोलता बोलता पाईपचा झुरका घेण्यासाठी बॅरिस्टर थांबले आणि मग म्हणाले शी इज चार्मिंग भाऊराव. भाऊराव एकदम ओशाळले आणि हसले. आपल्या बायकोच्या रूपाचं दुसऱ्यानं असं गोडवे गाणं त्यांना तेवढंसं आवडलेलं नव्हतं. बॅरिस्टरांच्या नाही लक्षात आलं ते. त्यांचं कौतुक सुरूच होतं. ते म्हणाले वहिनी लंडनला विशेषतः पॅरिसला जातील ना भाऊराव तर केवळ आपल्या सौंदर्याच्या जोरावर हायर सर्कल्समध्ये लिजेंडरी बनतील. लिजेंडरी लिजेंडरी म्हणजे आता लिजेंडरी या शब्दाचा अर्थ भाऊरावांना कसा समजून सांगावा हे त्यांच्या लक्षात येईना. दोन्ही हात हवेत वर करून ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण भाऊरावांना राधावर चर्चाच नको होती म्हणून ते पटकन म्हणाले नाना साहेब काय म्हणता. कोण? नाना साहेब. ओ नाना साहेब. नाना साहेब काय म्हणणार. त्यांना काही म्हणता येत नाही हेच तर त्यांचं दुःख आहे ना. हो ना. एवढा हुशार माणूस ते तरी काय करणार. ही आमच्या वडिलांची अप्पा साहेबांची देणगी. तुम्ही पाहिलं होतं का त्यांना? कुणाला? माझ्या वडिलांना. अप्पा साहेबांना? नाही नाही. बरोबर आहे बरोबर आहे. कारण तुम्ही इथे राहायला यायच्या आधी ते पळून गेले ना. हो मी ऐकलं होतं तसं. हेही असेच असेच ब्रिलियंट बॅरिस्टर. त्यांची प्रॅक्टिस म्हणजे विचाराल ना तर कोणीही हात नाही धरू शकत त्यांचा. शेवटी असे जमीन बघत बसून असायचे. सॉर्ट ऑफ मेंटल डिप्रेशन. आणि मग एक रात्री अकस्मात गेले पळून. का? या लोकांच्या बाबतीत ना का हा प्रश्नच नाही. पळाले म्हणजे पळाले. आणि पत्ता नाही. कोण शोधणार पत्ता? वेळ कोणाला आहे आणि शोधून उपयोग तरी काय सांगा ना. क्षणभर बॅरिस्टर पाईप ओढण्याचंही विसरले. पाईप हातात धरून कुठेतरी बघत राहिले. मग झोपाळ्यावर बसले. भाऊराव तिथे आहेत हे विसरून काही क्षण शांत झोके घेत राहिले. फार वाईट हो. भाऊराव म्हणाले. आपलाच आवाज त्यांना अगदी विचित्र ऐकायला आला. बॅरिस्टरांना जाग आली. क्षणभर ते भाऊरावांकडे बघत राहिले आणि शांतपणे म्हणाले काय मी कोर्टाच्या कामासाठी मुंबईला जातो दिल्लीला जातो कोलकात्याला जातो. तिथे स्टेशनात रस्त्यावर चौकात वेडे दिसतात मला. बळकट कपडे घालून इथे तिथे बघत फिरणारे कुठेतरी टक लावून बघत बसणारे. मी दचकतो मग एकदम. आशेनं बघतो मला वाटत की त्यात माझे अप्पा असतील. बॅरिस्टरांचा आवाज एकदम भावविवश झाला. फार फार वाईट हो. लेट्स फॉरगेट इट. बॅरिस्टर पटकन म्हणाले
मी तर ना असल्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सुद्धा विसरतो असं म्हणून विसरता येतं का? खरंय खरंय तुमचं. एक एक गोष्टी आठवतात. लहानपणी ते मला घोड्यावरनं फिरायला न्यायचे, पोहायला शिकवायचे, इंग्रजी कादंबऱ्या आणून द्यायचे. मला सांगतो, मी लहान होतो ना तेव्हा आप्पा कोर्टात जाताना माझा मुका घ्यायचे, त्यांच्या तोंडाला सुरेख बदाम पिस्त्यांचा वास घ्यायचा. ते रोज बदाम पिस्ते काजू खायचे बरं का? तो वास मला अजून आठवतोय. मी सुद्धा जेव्हा बदाम पिस्ते काजू तोंडात टाकतो तेव्हा मला हटकून आप्पांची आठवण येते. आणि मग बराच वेळ ते डोळे वर करून झुमराकडेच बघत राहिले. भाऊरामांच्या लक्षात आलं, बॅरिस्टर डोळ्यात झिरपलेलं पाणी परत आतल्या आत रिचवण्याचा प्रयत्न करत होते. थोड्या वेळानं ते थंडपणे म्हणाले, हे सगळं मी विसरण्याचा सतत प्रयत्न करत असतो. विसरण्यासाठी हा बाहेर बगीचा लावलाय. फुलांचे आकार, फुलांचे रंग, फुलांचे गंध, त्यात मन रमत. द थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. भाऊराव गप्प बसून ऐकत होते फक्त. त्यांना बॅरिस्टरांचा हा विचार आकलनच झाला नाही. फुलं म्हणजे देवाच्या पूजेसाठी किंवा बायकांना केसात माळण्यासाठी. तेवढ्यात बॅरिस्टर घाईघाईनं म्हणाले, कमॉन कमॉन, आपण दुसऱ्या एखाद्या चांगल्या विषयावर बोलू. हे घरगुती विषय नकोत, डॅम डिप्रेसिंग विषय. कसं चिअरफुल हवेत. कमॉन कमॉन कमॉन, कॅन यू थिंक ऑफ समथिंग. बोलता बोलता उत्साह परावर्तित करण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही पाय धावल्यासारखे वाजवले. भाऊरावांमध्ये तो उत्साह निर्माण झाला नाही. ते हसले, खुळचटासारखे बघत राहिले. बॅरिस्टरांनी पाईप तोंडात ठेवला, दातांनी दाबून धरत तोंड पेचलं, काडी पेटवली. पाईपवर धरलेली काडी प्रत्येक श्वासागणिक लहान मोठी होत होती. लेट मी थिंक, लेट मी थिंक, असं म्हणत ते पाईपवर नाचणाऱ्या फुलपाखराकडे एकाग्र चित्तानं बघत राहिले. मग एकदम मांडीवर हात आपटत त्यांनी टाळी वाजवली. गालातल्या गालात हसले ते. जिम नॉर्टन, ते एकदम म्हणाले. ते काय म्हणाले ते भाऊरावांना कळलं नाही. कोण? माझा ऑक्सफर्ड मधला कंपॅनियन, अ गुड फ्रेंड अँड अ गुड रास्कल ऑल्सो, असं म्हणत ते पुन्हा हसले. त्यांनी दोन्ही मांड्यांवर पटापटा हात आपटत उत्साहानं मांड्या खालीवर नाचवल्या आणि म्हणाले, तो म्हणायचा बर का, तो म्हणायचा नेकेड गर्ल इज अ फ्लेम, तांबूस गोरीबाई कशी दिसेल फ्लेम. काल मी वहिनींना पहिल्यांदा बघितलं ना, त्यांचा छान लालबुंद गोरा वर्ण, उन्हात ना आल्यामुळे वर लालसरपणा आला होता. इमिजिएटली आय थॉट दॅट रास्कल जिम अँड हिज ब्लडी फ्लेम. भाऊराव अवघडले. त्यांनी पगडी काढून मांडीवर ठेवली होती, तिच्यावर तबल्यासारखं तड 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 बोट आपटायला लागले. एकदम वेळाचा झटका यावा ना तसे पगडी वाजवायला लागले. आपल्या बायकोचा असा उल्लेख केलेला त्यांना नाही आवडला. बॅरिस्टर उठले आणि जाळीची नक्षी असलेलं जुनाट कपाट उघडून काहीतरी शोधायला लागले. सगळ्या खणात ते उलथापालथ करत होते. हवी ती वस्तू मिळत नाही म्हणून ते तिरस्कारानं फुत्कार टाकत होते. काय हवं होतं त्यांना तेच सापडत नव्हतं त्यांना. दॅट्स इट दॅट्स राईट, एकदम आनंदानं ओरडले ते. कारंजं उडावं तसे वर उडाले. त्यांना हवं होतं ते सापडलं होतं. एक भली मोठी आगपेटी घेऊन आले ते. त्यातली एक एक काडी विधभर तरी लांबीची होती. मेड इन फ्रान्स यू सी, त्यातली एक काडी दाखवत ते म्हणाले, या असल्या चावट गोष्टी फ्रान्समध्ये मिळतात बरं का? ही पेटी मी पॅरिसहून आणली होती, थोड्याच काड्या उरल्या आता. असं म्हणून पेटीच्या कडेवरचं गंधक ते मांडीवर घासत राहिले. वर पंख्याकडे बघत म्हणाले, थांब रे लागू थांब.
वरचा झालरीचा पंखा हलायचा थांबला. मग मोठ्या कौतुकानं हळुवारपणे त्याने एक काडी ओढली. पेटची काडी त्याने भाऊरावांच्या समोर धरली. ज्योत चांगली उंच होती आणि काडीवर नाचतही होती. भाऊराव बघत राहिले. पहिल्यांदा त्यांच्या काही लक्षात नाही आलं. बघा बघा बघा, नीट रोखून बघा भाऊराव, असं म्हणत बॅरिस्टर गमतीनं हसले. त्यांच्या हसण्यात छच्चोरपणा होता. भाऊरावांनी चमकून बॅरिस्टरांच्या डोळ्यात बघितलं. त्यांचे डोळे वेडच्याप दिसत होते. काय काय दिसतंय काय भाऊराव? भाऊरावांनी ज्योतीमध्ये रोखून बघितलं. जादूची काडी होती. लवलव त्या ज्योतीत काहीतरी दिसत होत. अरे बापरे, नग्न बाई काळोखे पिळोखे देते असा भास होत होता. काडी अजून पेटतच होती. भाऊराव तन्मय होऊन ज्योतीत बघत होते. त्यांना मिशीतल्या मिशीत हसायला सुद्धा आले. काय विलक्षण जादू आहे ज्योत. बराच वेळ पेटणारी ज्योत आणि ज्योतीत बाई. काडी विझली तसे भाऊराव जागे झाले. हसता हसता त्यांनी दोन्ही हातांनी आपले डोळे झाकूनच घेतले. अशी ज्योत आपण बघितली याची त्यांना लाज वाटली. शी शी शी, हे बरं नव्हे हो, हे बरं नव्हे, भाऊराव म्हणाले. आणि मग त्यांनी डोळ्यावरचे हात काढले. बघता तर त्यांच्या समोर चार काड्या धरून बॅरिस्टर उभे. या काड्या बघून भाऊरावांच्या कानाला एकदम खाज आली. एक काडी घेऊन कानात सारावी असा विचार त्यांच्या मनात आला. काडीकडे बघत त्यांनी हाताने कान खाजवला. या भाऊराव, घ्या हो घ्या. नाही मला कशाला, कान कोरायला घ्या. भाऊराव एकदम लाजले. आपल्या मनातलं बॅरिस्टरांनी ओळखलं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. अहो छेचे काय, छेचे काय, कान कोरायला देत नाहीये मी. शो इट टू युअर प्रिटी वाईफ, शी विल एन्जॉय इट भाऊराव. भाऊराव लाजले आणि हसले. त्यांनी काड्या घेतल्या, कोटाच्या वरच्या खिशात सारल्या. अँड वन मोर थिंग, एकदम हुकूम केल्यासारखे बॅरिस्टर म्हणाले. काय ते? यू मस्ट ट्रिम दॅट मुस्टॅचेस. लहान वयात सुद्धा भाऊरावांच्या मिशिया झुटकेदार होते. ओठांवर छत्री धरल्यासारख्या, कानातल्या बिगबाळीला त्या मिशिया चांगल्या शोभत. साफ काढा, साफ काढा, नाहीतर ट्रिम देम. तलवार कट ठेवा, तलवार कट. अँड गेट रेड ऑफ दॅट ब्लडी शेंडी. भाऊराव दचकले. आपली शेंडी त्यांनी चाचपली. पगडी काढल्यापासून ती टाळूवर ओढून ठेवली होती, ती त्यांनी मागे झटकली. वावा काय, वावा काय, मा असं कसं? आपल्या धर्माची लक्षणं आहेत ती. शेंडी आणि धर्माचं लक्षण? मला कोणी शेंडी ठेवायला सांगितली ना भाऊराव, मी धर्म सोडून दे. ह्या आपल्या धर्मात ना कुरूपपणावर फार लक्ष. शेंड्या ठेवायच्या, त्यांना गाठी मारायच्या. छान मिशा रेखल्यात, शेंडी उडवली, केसांचा भांग पाडला, ते किती छान दिसाल भाऊराव तुम्ही. यू शुड लुक हँडसम अँड ग्रेसफुल, यु नो. नाही नको, आपल्या धर्माप्रमाणे वागावं ना आपण. धर्म हा धर्म, माणसाला कुरूप करणारा धर्म, विधवांची डोकी तासून त्यांना कुरूप करणारा धर्म. तुमच्या मावशीबाईंना विचारा ना. भाऊराव थोडा धीर करून म्हणाले. एकदम जिव्हारी घाव बसावा ना, तसे ते एकदम मागे टेकून बसले, चिडले आणि म्हणाले, आ मावशीनं डोकं साफ केलंय, दॅट्स वाय आय हेट हर. तिला कितीदा सांगितलं स्टॉप इट. त्यावेळी केस कापायची तिच्यावर जबरदस्ती झाली, ठीक आहे ना, त्यावेळी झाली. आणि त्यावेळी मी लहान होतो. आज तिला केस कापायची गरज नाहीये. आज कोणी सक्तीनं तिचे केस कापेल ना, तर मी जीव घेईन त्याचा भाऊराव. तिला मी हिला सांगितलं, केस वाढव, चांगली दिस. नाही तयार होती, म्हणते हेच डोकं नशिबी आहे, हा धर्म. डॅम ब्लडी हिंदू रिलिजन. मी बजावून ठेवलंय तिला,
मला तोंड दाखवायचं नाही. दॅट अगली फेस, दॅट अगली रिलीजन. तुम्ही या कोपऱ्यात काळोखात बसा, माझ्या समोर यायचं नाही तुम्ही. दॅट इज अनदर थिंग आय ट्राय टू फॉरगेट. काहीतरी चांगलं आठवण्यापेक्षा एक एक गोष्टी विसरण्यासाठी आयुष्य घालवतोय मी भाऊराव. अरे अरे राघो, मावशीबाईंनी आतनं हाक मारली. पट्ट्याचा दोर सोडून राघो आत गेला. आतल्या बाजूला बोट दाखवत बॅरिस्टर हळूच म्हणाले, बघा चहा झालाय, पण चहा घेऊन मावशी नाही समोर येणार. जेवण सुद्धा ती तयार करणार, पण वाढणार कोण तर रघु. मला माहितीये मी आशानं तिच्यावर अन्याय करतोय, तिला अधिक दुःख देतोय. इवन देन आय कांट स्टँड अगलीनेस. मुळची दिसायला किती सुंदर आमची मावशी, बालगंधर्वांच्या थोबाडात मारे, पण तिला कुरूप करून टाकलंय. राघून फराळाच्या बशा आणून ठेवल्या. बॅरिस्टरने एकदम आपला चेहरा बदलला, ते लहान मुलासारखे दिसायला लागले. लेट अस फॉरगेट इट अँड एन्जॉय दिस. या घ्या घ्या, आमच्या मावशीबाईच्या हातचा एक एक पदार्थ खाऊन तरी बघा, तुम्ही रोज याल. ते पुढे वाकून बशा वाकायला लागले. काय काय आहे, काय काय आहे, वा 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 वा, पोहे, खोबऱ्याची काप, कडबोळी, वा 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 वा. समोर भाऊराव बसले ते विसरले बॅरिस्टर आणि पटापटा खायला लागले. तल्ली न तोंडाचा मचमच आवाज करत रंगून खात राहिले. थोड्या वेळानं पुन्हा आतनं मावशीबाईंचा आवाज आला. अरे राघो, राधाकाच्या हाकात तोडे घातले, हात बघा म्हणाव तिचे. मागोमा घाबरत घाबरत राधा बाहेर आली. भाऊरावांच्याही लक्षात आलं नमस्कार करायला हवा. दोघांनीही वाकून नमस्कार केला. राधाकाच्या हातातला साज खूप वाजला. ती उठून उभी राहिली आणि हातातले तोडे दाखवण्यासाठी दोन्ही हात तिने पुढे केले. मावशीबाईंनी हातात दोन तोडे घातले होते, पण बॅरिस्टरांनी तोडे बघितलेच नाहीत. ते तिच्या सुंदर चेहऱ्याकडे टक लावून बघत होते. ते बघून भाऊराव अवघडले, राधाही अवघडली. आत जा, भाऊराव हलकेच म्हणाले. तशी ती आत गेली. थोड्या वेळानं दोघेही जायला निघाली, माडीवरनं खाली आली. खालच्या दालनात नानासाहेब बाळासाहेब बसलेलेच होते. तिथे मावशीबाई आल्या आणि म्हणाल्या, हा नाना आणि हा बाळा, दोघांनाही नमस्कार करा, नाही तर मागणं पिरपिरत राहतील. दोघांनीही त्यांना नमस्कार केला. दोघेही ओठात चोरट हसत होते, त्यांच्याही नजरेत जाग आली होती. डोळे नाचवत ते राधाकडे बघत राहिले, बराच वेळ बघत राहिले. रात्री झोपायला खूप उशीर झाला, पण भाऊरावांच्या दैनिक कार्यक्रमात फरक काही नव्हता. गजर लावून उठल्याप्रमाणे पाचाच्या ठोक्याला उठले, अंघोळ करून नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कार घालणार होते, जोर बैठका मारणार होते. थंडीचे दिवस होते तरी पाठीच्या कण्यावरनं घाम मिथळणार होता, यासाठी त्यांची अंघोळीची घाई चालली होती. पंचा, साबणाची वडी, घागर असं घेऊन ते अंगणात आले. गिच्च काळोख होता. अंगणात त्यांनी फेऱ्या मारल्या, कारण त्यांना विहिरीवर जाताच येत नव्हतं. विहिरीवरून पाण्याचा आवाज येत होता. मावशीबाईंची आंघोळ चालली होती. मावशीबाईंचा अगदी ठरलेला कार्यक्रम. दाट काळोख असताना त्या उठायच्या, परसापलीकडे जाऊन झोडपात बसायच्या. वाड्यावर दोन संडास होते, पण ते त्यांनी कधीही वापरले नाही. मग तिथनं सरळ विहिरीवर अंगावरचं संपूर्ण वस्त्र सोडायच्या आणि झपाझपा घागरी काढून डोक्यावर ओतायच्या. कितीही थंडी असो पाऊस असो, यात खंड नाही. आता दिवादीव कधीही घेतली नाही. घागर सोडताना, घागर ओढताना रहाटाचा आवाज यायचा, मग डोक्यावरनं एकदम घसकन कळशी ओतल्याचा आवाज. अशा 5-50 कळश्या अंघोळी बरोबर व्यायाम सुद्धा व्हायचा. तोंडानं स्तोत्र पुटपुटायच्या, पण हळूहळू. बॅरिस्टरांना
स्तोत्र पूजा अर्चा आवडत नसे ना म्हणून. अर्थात त्या मोठ्यानं स्तोत्र पुटपुटल्या असत्या तरी ती स्तोत्र बॅरिस्टरांच्या कानावर पडायची शक्यता नव्हती, कारण बॅरिस्टर सूर्य उगवल्याशिवाय कधीच उठत नव्हते. त्यांना रात्री लवकर झोप येत नसे. वाचत किंवा झोपाळ्यावर झोके घेत ते माडीवर वेळ घालवायचे. उत्तर रात्री कधीतरी झोपायचे, कधी कधी पहाटे सुद्धा. मावशीबाई आंघोळ करताना जवळपास सुद्धा कोणी जायचं नाही असा नियम होता. म्हणून तर ते अभल्या पहाटे उठत असत. भाऊराव त्या जागेत प्रथम राहायला आले ना तेव्हा त्यांना तो नियम माहिती नव्हता. ते पंच्याचा पेळा काखेत मारून निघाले आणि एकदम दचकले. मावशीबाई कळशीतला धबधबा डोक्यावर घेत होत्या. गोरा पान देह, डोकीवर सुद्धा केसाचा डाग नव्हता त्यांच्या. पिठूर चांदण्याचा एक कोरलेला तुकडा पाण्यात भिजतोय असं भाऊरावांना वाटलं त्यावेळी. भाऊराव चोरपावलांनी माघारी फिरले. त्यानंतर राघव आला आणि म्हणाला, भाऊराव मावशीबाईचा सांगाव आहे. मावशीबाई पिंपळावर प्रदक्षिणा येईपर्यंत कोणीही विहिरीवर जायचा नाही. त्याला झाली आता 5-6 वर्ष. त्यावेळेपासून भाऊरावांनी सवय करून घेतली होती आपल्या घरासमोर अंगणाच्या तुकड्यात फेऱ्या मारायच्या. तांबडं वस्त्र नेसून मावशीबाई दुडक्या चालीनं पिंपळाच्या पारावर आल्या की मग कळशी उचलायची, विहिरीवर जायचं. भाऊराव बराच वेळ अंगणात फिरले तरीही विहिरीवर कळशा ओतल्याचा आवाज येतच होता. मग त्यांना कंटाळा आला. हे आत येऊन बसले, वळकटीला टेकून विचार करत पसरले. मग त्यांना वाटलं की असं एकट्यानं बसण्यापेक्षा आत जाऊन राधाच्या कुशीत शिरावं. गंमत वाटली त्यांना त्या विचाराची. संपूर्ण वस्त्र सोडायला लाजणारी राधा नुसत्या एका काडीनं बिथरल्यासारखी झाली होती. वस्त्राची गाठ सोडली तर लाजून पांघरुणाचा आश्रय घेत होती, पण बॅरिस्टरांनी दिलेल्या काड्यांनी जादू केली होती. रात्री काडी पेटवली, 2-3 मिनिटं ज्योत अंगाला काळोखे पिळोखे देत होती. राधा नवलाईनं चपळून गेली, झपाटल्यासारखी झाली. नाही तर मावशीबाई, बॅरिस्टर कदाचित जागे झाले असं त्यांना त्यावेळी रात्री वाटलं होतं. कमावशीबाई जागे झाले असते. त्यांना मऊच वाटली. मिशांच्या झुपक्याखाली ते संयमानं हसले. भाऊराव त्यावेळी बेसुमार गांगरून गेले होते. त्यांना वाटलं कोणा परस्त्रीलाच आपण हे सगळं सांगतोय दाखवतोय. गाडी विजली. क्षणभरात काय झालं तेच भाऊरावांना कळलं नाही. त्यांच्या मस्तकात आग पेटली. पण ती ज्योत काडीवाली नव्हतीच समोरची. पुन्हा भाऊरावांना जाग आली. वाड्यातल्या घड्याला तिनाचे ठोके पडत होते. भाऊरावांनी काळोखात राधाकडे बघितलं. छपराच्या काचेतून थोडा प्रकाश झिरपत होता. त्या प्रकाशात राधाचा चेहरा त्यांना दिसला. ती हसत होती. स्वप्नात होती एका जागेपणी हसत होती हे भाऊरावांना नाही कळलं. त्या सगळ्या आठवणींना भाऊरावांचं सगळं शरीर पुन्हा दगदगीत झालं. मन बेचैन झालं. बाहेर असं एकट्यानं विचार करत बसणं अशक्य झालं. तिरमिरीनं ते आतल्या ओवरीत आले. समईच्या वातीवर फक्त एक क्षीण ठिपका पेटत होता. त्यांनी काडीवर वात सारली. मंदचा प्रकाश जरासा विस्तारला. भाऊराव ओणवे झाले. त्यांनी राधाचा झोपेतला चेहरा न्याहाळला. निर्व्याज लहान मुलासारखा चेहरा, डोळे शांत मिटलेले होते. त्यांच्या मनात एक कुसटसा विचार आला, हिला उठवायचं का झोपू दे शांत. पण कळशी घेऊन भाऊराव विहिरीवर जायला निघाले तेव्हा बाहेर स्वच्छ उजाडलं होतं. मावशीबाई पिंपळावरच्या आपल्या 100 प्रदक्षिणा आटोपून वाड्यात गेल्या होत्या. त्यांच्या स्वयंपाकघरावर नळ्यातून निळा निळा धूर झिरपत होता. विहिरीवरच्या हौदापाशी सुद्धा बॅरिस्टर आळसावलेल्या अवस्थेत दात घासत बसले होते. भाऊरावांची छाती बेसुमार धडधडली. यांना उशीर का एवढा उठायला? असं छदमीपणानं बॅरिस्टर विचारतील का काय असं भाऊरावांना वाटलं. बॅरिस्टर असं विचारणार आणि हसणार छदमीपणे. काहीतरी गुप्त सुचवण्यासाठी खो खो हसत राहणार हेही भाऊरावांना माहिती होतं. पण बॅरिस्टरांनी तसं काही विचारलं नाही. ते खोकले नाहीत, हसले नाहीत, थंडपणे आळसून दात घासत राहिले. कदाचित बॅरिस्टरांनाच उत्तर रात्रीपर्यंत झोप आलेली नसावी. भाऊरावांनी झपाझपा घागरी काढल्या. अंग हुडहुडत असताना डोक्यावर घेतल्या, हुडहुडीच भरली. कापऱ्या आवाजात स्तोत्र पुटपुटणं सुरू केलं. तेही अशा बेतानं की बॅरिस्टरांना त्याचा पत्ता लागू नये. हुडहुडी भरली म्हणून तोंडानं आवाज काढला का स्तोत्र म्हटलं हे काही त्यांनी बॅरिस्टरांना कळू दिलं नाही.
एक एक घागर काढून घागरी मागून घागरी त्याने डोक्यावर घेतले. बॅरिस्टर खालच्या मानेनं भाऊरावांच्या पिळदार तब्येतीकडे बघत होते. रोजच्या व्यायामानं भाऊरावांनी तब्येत बऱ्यापैकी कमावली होती. छातीचं तकट खडकासारखं वर आलं होतं. चपाट गोळेबंद पोट, पोटावर तीन तीन आडवी केळी रचून ठेवावी तसे स्नायू दिसत होते. हाताची जरा हालचाल झाली तरी दंडावर गोळे उठत. बॅरिस्टर दात घासत असताना एकटक बघत होते. त्यांना वाटलं की हे राधा वहिनींपेक्षा वयानं 12-14 वर्षांनी मोठे असतील. पण यांचा वर्ण जरा गोरा हवा होता. वहिनीच्या गोऱ्या काय वर्णाला साधारण शोभेल का यांचा वर्ण, तर मुळी शोभणार नाही. वहिनीचा वर्णन कसा, केशराचं दूध तेही चांदण्या रात्री बघावं ना तसं. व्हॉट अ कॉम्प्लेक्शन. पण यांनी मिशनचा झुपका ड्रीम करायला पाहिजे. छान चांगली रेखीव तलवार धरायची दोन्ही बाजूला आणि तेच ब्लडी शेंडी तिथं उडवलीच पाहिजे. शेंडी भोवतीचा घेरा वाढवला पाहिजे. चांगला मधोमध भांग पाडला पाहिजे. मी मोपेड देईन त्यांना यारड मोपेड. नाही तर छानस फ्रेंच वासाचं लोशन इव्हनिंग इन पॅरिस. बट इज ब्लडी ब्राह्मीन. आपण सुंदर कसं दिसावं हे यांना कळत नाही. लुक दॅट टिळक. केसरी पत्राचे बाळ गंगाधर टिळक डोक्यावर घागरी ओततायत असा बॅरिस्टरांना भास आला. सुंदर कसं दिसावं एवढं तरी या टिळकांनी गोखल्यांकडनं शिकावं. नामदार गोखले लंडन मध्ये आले होते तेव्हा भेट झाली होती आपली. त्यांचा सुंदर गोरा चेहरा बघून बॅरिस्टरांना त्यावेळी आनंद झाला होता. उडबुळीत वाटोळा चेहरा, शोभतील अशा मिशा, सोनेरी काडीचा चष्मा, ऍज अगेन्स्ट टिळक. औराव, ते दात घासणं थांबवून एकदम ओरडले. आपण टिळकांच्यावरच ओरडतोय असं त्यांना वाटलं. भाऊराव, ते पुन्हा ओरडले. भाऊरावांनी नुकतीच आंघोळ उरकून पांचा बदलला होता. ओल्या पंचातून त्यांचं शरीर जबरदस्त दिसत होत. पुढे वाकून ते फातरीवर धोतर आपटत होते. चारी बाजूंनी साबणाचा फेस उडत होता. लिसन टू मी भाऊराव. भाऊरावांनी ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं. फातरीवर धोतराचा पिळा वाढवायला सुरुवात केली. म्हणजे भाऊरावांचा नाईलाजच झाला. ते थांबले कमरेवर हात घेऊन एखाद्या कोरलेल्या काळ्या दगडी मूर्तीसारखे. दिस इज मस्ट मस्ट अंडरलाइंड. काय तुम्ही एका आठवड्यात शेंडी कापली पाहिजे. पण काय कसला शेंचा पोरकटपणा. बॅरिस्टरांच्या पोरकटपणाचं भाऊरावांना हसायला आलं. नथिंग डुईंग यू मस्ट विन. भाऊसाहेब एकदम हसले. त्यांनी विचारलं पण मी म्हणतो का. शोभत नाही तुम्हाला. छानसा फांग पाडा. मी सुवासिक लोशन देतो तुम्हाला. काय नको. मी देणार देणार म्हणजे देणार. ते लावून तुम्ही भांग पाडला पाहिजे. पण ही सक्ती का. वहिनींच्या सारखं त्यांना शोभा येईल इतकं आकर्षक दिसलं पाहिजे तुम्ही. पण तिला कुठे तसं वाटतंय. वाटेल या अशिक्षित आहेत म्हणून. त्यांना लंडनला फिरवून आणा तुम्ही लंडनला. लंडनला. भाऊराव बावळे उडवत हसले. बॅरिस्टर हे कधी आटोपतात दात घासून आत जातात असं त्यांना झालं. मुळात भाऊरावांना आंघोळीला झाला होता उशीर. आंघोळ उरकून त्यांना जोर बैठका मारायच्या होत्या. लंडनला फिरवून आणा अँड देन सुई. आपल्या लोकांना सौंदर्याचं काहीच नाही. सौंदर्य कसं खुलवावं, सौंदर्य कसं दिसावं काही नाही. यांच्या आपल्या धाड्या मिशा शेंड्या लंगोट्या पंचे डॅमेट. अजाणता भाऊरावांनी आपली शेंडी झाडली. मग एकदम चपापले. आपल्या शेंडीवर यांचा एवढा राग का. ते भाऊरावांच्या काही लक्षात येईना. मित्रांनो कसा वाटला दुसरा भाग अंधाराच्या पारंब्या. लगेच घेऊन येतोय तिसरा भाग. तोही ऐका. संपूर्ण कादंबरी ऐका. निश्चितच आवडेल. लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ते बेलचं आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. ऐकूयात अंधाराच्या पारंब्या भाग तिसरा.